हॅलो फ्रेंड्स, अलकाज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दडपे पोहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे जाड पोहे घेतले आहेत, 2 वाटी पोहे आहेत. तर पोहे स्वच्छ गाळून घ्यायचे. त्यानंतर आता मी इथे 1/2 वाटी ताक घेतला आहे. तर या ताकामध्ये मी हे पोहे भिजवून घेते. ताकामध्ये पोहे भिजवल्यावर टेस्ट खूप छान लागते, किंवा मग तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता, पण आपल्याला जास्त पोहे ओलसर करायचे नाही. तर तुम्ही बघू शकता 1/2 वाटी ताकामध्ये मी इथे पोहे छान भिजवून घेतले आहेत. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. एक चमचा साखर. चवीनुसार मीठ घालूयात. त्यानंतर आता एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊयात. तर आता मी इथे शेंगदाणे भाजून घेत आहे. त्यानंतर आता यामध्येच कढीपत्ता टाकूयात. तुम्ही वरूनही कढीपत्ता टाकू शकता, पण तेलामध्ये टाकल्यामुळे खूप चांगली चव लागते. आणि आता तुम्ही बघू शकता शेंगदाणे इथे भाजून झाले आहेत. खमंग असे शेंगदाणे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात. त्यानंतर 1 हिरवी मिरची घातली आहे मी इथे. कांदा आणि हिरवी मिरची फक्त आपल्याला 10 ते 20 सेकंद परतून घ्यायची आहे, जास्त परतून घ्यायची नाही. किंवा मग तुम्ही डायरेक्ट कच्चा कांदा टाकला तरीही खूप चांगला लागतो. तर बघा, 1-10 सेकंद मी हे कांदा चांगला परतून घेतला. आता यामध्ये आपण पोह्यावरती कांदा, हिरवी मिरची आणि शेंगदाणे घालून घेऊयात. आणि आता सर्व हे मिक्स करून घेऊया. यामध्ये तुम्ही चाट मसाला टाकू शकता, धने पावडरही टाकू शकता. तुम्हाला जे साहित्य टाकायचे आहे ते टाकू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता. आणि आता सगळं हाताने मी हे मिक्स करून घेते. हाताने मिक्स केलं की सगळीकडे छान पोह्यांना साखर मीठ जे आहे ते छान लागतं. आणि इथे आता सर्व मिक्स करून झालं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे दडपे पोहे तयार झाले आहेत. अगदी कमी वेळामध्ये झटपट, आपल्याला जेव्हा रिकाम्या वेळामध्ये छोटीशी भूक असेल तर अशा पद्धतीने आपण दडपे पोहे करून नक्कीच खाऊ शकतो. आता एका डिशमध्ये काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता मस्त सुटसुटीत आणि छान चविष्ट असे दडपे पोहे तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.